नमस्कार, बेधडक पण आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मुझफ्फरपूरमध्ये संघ स्वयंसेवकांसमोर बोलताना एक वक्तव्य केलं. जर देशाला गरज असेल आणि घटनेनं परवानगी दिली तर सेना तयार करायला 6 ते 7 महिने लागतील, पण तेच काम स्वयंसेवक केवळ 3 दिवसात करू शकतात, भागवत असं म्हणाले. यातून आता अर्थात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भागवत खरं तर नेमकं काय म्हणाले? संघाला मग त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज का भासली? सध्या भारताच्या सर्व सीमा धगधगत्यात. अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला इथं दररोज गोळीबार होत आहेत, जवान शहीद होत आहेत, आपण प्रत्युत्तरी तोडीस तोड देतोय. तिकडे डोकलाममध्ये चीन डोकेदुखी बनला आहे. बांगलादेशला आसाममध्ये आणि म्यानमारमधून येणाऱ्या घुसखोरांनी ईशान्य भारतापुढे प्रचंड मोठं आव्हान उभं केलं आहे. तर देशात कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, त्रिपुरा या राज्यातल्या निवडणुका ऐन तोंडावर आल्या आहेत. नेमक्या याच वेळेला सरसंघचालकांनी केलेलं विधान खूप महत्वाचं आहे. भागवतांच्या या वक्तव्यावर साहजिकच प्रतिक्रिया येणं उघड होतं, कारण खुद्द सरसंघचालकांकडून हे वक्तव्य आलं होतं. या देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष हे सर्वजण संघाच्या विचारसरणीतून आले आहेत, त्यामुळे या वक्तव्यावर राहुल गांधींसह सर्वजण बोलणार यात संशय नव्हता. भागवतांनी देशाचा, लष्कराचा अपमान केला आहे, त्यांनी माफी मागावी अशी मागणी राहुल गांधींनी केली. पण विशेष म्हणजे किरण रिजिजू वगळता अमित शहा आणि पंतप्रधानांसह भाजपच्या कोणत्याच मोठ्या नेत्यानं भागवतांच्या विधानावर आत्तापर्यंत तरी प्रतिक्रिया दिलेली नाही. मुळात कित्येक वर्ष चालणारं लष्कराचं प्रशिक्षण केवळ 3 दिवसात स्वयंसेवकांना देता येणं शक्य आहे का? संघासारख्या सांस्कृतिक संघटनेला अशा प्रकारे शस्त्रसिद्ध असण्याची गरज काय? यापूर्वी 1962, 1965, 1971 पाकिस्तान युद्ध आणि नंतर कारगिल अशी युद्ध झाली तेव्हा किती स्वयंसेवकांनी कोणत्या जबाबदाऱ्या घेतल्या होत्या हे एकदा पुराव्यानिशी जगासमोर येणं गरजेचं आहे. केवळ शिस्त आणि आज्ञाधारकता या गोष्टीमुळं संघ स्वयंसेवक आणि सैन्याचे जवान यांची तुलना होऊ शकते का? संघात खरोखरच लष्करी प्रशिक्षण दिलं जातं का आणि ते का दिलं जातं? हे विधान स्वयंसेवकांसमोर होतं, त्यामुळे त्यातून संघ स्वयंसेवकांना काय संदेश मिळाला? या विधानाचा सैन्याच्या मनोबलावर काय परिणाम होईल? काँग्रेसनं माफीनाम्याची मागणी केली आहे, पण रिजिजू वगळता एकही नेता यावर का आत्तापर्यंत बोलला नाही हा खरा सवाल आहे. दसऱ्याला उघडपणे शस्त्रास्त्र पूजन करणारा संघ यापुढे शस्त्र हाती घेणार का? याचा उद्देश काय असणार? लष्करात धर्मनिरपेक्षता आहे, मग हिंदुत्ववादी संघाला ती धर्मनिरपेक्षता मान्य होणार आहे का? भागवतांनी नक्की तुलना कोणाची केली? स्वयंसेवक आणि सामान्य माणूस की स्वयंसेवक आणि सैनिक? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास बेधडक कार्यक्रमात. भागवतांच्या विधानाचा खरा अर्थ काय? भागवतांच्या विधानाचा खरा अर्थ काय चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. मिलिट्री जैसी डिसिप्लिन हमारी है और अगर देश को जरूरत पड़े और देश का संविधान कानून कहे तो सेना तैयार करने को 6-7 महीना लग जाएगा. संघ के स्वयंसेवकों को लेके 3 दिन में तैयार, ये हमारी क्षमता है. या विधानाचे पडसाद सर्वदूर उमटले आहेत. मैंने ट्विटर पे भी बोला, जो मोहन भगवत जी का बयान है ये बिल्कुल गलत है और मुझे ये सुनकर काफी दुख हुआ कि जो हमारे जवान अपना खून देते हैं, बॉर्डर पे खड़े रहते हैं, काम करते हैं, जिंदगी देते हैं अपनी, इस प्रकार से मोहन भगवत जी ने इनके बारे में बोला है, ये बिल्कुल गलत है और मोहन भगवत जी को अपोलोजाइज करना चाहिए. काँग्रेस नेत्यांनी त्यांचीच री ओढले तर निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी पण नाराजी व्यक्त केली आहे. हे त्यांना न शोभणार आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या लष्कराची माफी मागितली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. बहुत खुश है अगर वो 2-4 दिन में तयारी करके पाकिस्तान को एक सबक सिखा सके. हम तो बहुत खुश है. हमको यही बोलना चाहेंगे कि आप आर्मी को छोड़ दिए अपना काम करने के लिए, आप अपना काम करिए. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यातून भारतीय सैन्याच्या युद्धसज्जतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आक्षेप विरोधकांनी नोंदवलाय. मात्र नितीश कुमार यांना तसं वाटत नाही. देशाच्या संरक्षणासाठी पुढे येण्यात गैर काय असा सवाल नितीश कुमार यांनी केलाय. दरम्यान संघानं खुलासा करून या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
सरसंघचालक मोहन भागवत जी का बयान लोग तोड़ मरोड़ के पेश कर रहे हैं। नागरिकों में से भी सेना ही तैयार करेगी नए लोगों को और स्वयंसेवकों में से भी सेना ही तैयार करेगी। मोहन भागवत यांनी ऐन बिहार विधानसभांच्या निवडणुकांपूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यानं असाच वाद पेटला होता। सरसंघचालक पद हे तसं राजकारण विरहित असलेलं पद आहे, परंतु केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक वेळा राजकीय वक्तव्य केली आहेत। विरोधकांनी याचा फायदा घेतला आणि त्याची राजकीय किंमत चुकवावी लागली ती भाजपला। सागर वैद्य, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। भागवतांच्या विधानाचा खरा अर्थ काय या विषयावरचा हा रिपोर्ट पारंपरिक आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले आपल्या सोबत आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते। स्टुडिओमध्ये माझ्या बरोबर आहेत प्रकाश बाळ जोशी, पत्रकार। आपल्या बरोबर आहेत प्रफुल्ल केतकर, संपादक ऑर्गनायझर, गाझियाबादमधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। आणि माजी मुख्य संपादक न्यूज भारती अरुण करमरकर हे देखील आपल्या बरोबर आहेत। या चौघ मान्यवरांचे या कार्यक्रमात स्वागत। पहिला प्रश्न अर्थात डॉक्टर रत्नाकर महाजन यांना। डॉक्टर रत्नाकर महाजन, संघ ही लष्करी संघटना नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्यामुळे संघ ही आधी सांगितल्याप्रमाणे सांस्कृतिक संघटना आहे, यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब होतं आहे। तरी देखील आपल्या पक्षाच्या अध्यक्षांचा या विधानाला विरोध आहे, त्याहीपेक्षा सुद्धा त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे, या मागची नेमकी भूमिका काय आहे डॉक्टर रत्नाकर महाजन? संघ हे सांस्कृतिक संघटना असल्याचं शिक्कामोर्तब होतं आहे असं आपण जेव्हा म्हणता तेव्हा त्याला सपोर्ट करणारा तर्क आपल्याजवळ असणार हे निश्चित। अडचण अशी आहे की आम्हाला तो तर्क समजला नाही आणि माहीत पण नाही। मुद्दा असा आहे की ते जरी असं म्हणाले की संघ ही लष्करी संघटना नाही, एका अर्थाने ते खरं आहे, कारण संघ ही निमलष्करी संघटना आहे। त्याचं कारण असं की संघस्थानावर फक्त प्रार्थना आणि खेळ होत नाहीत, तर वेत्रचर्म, खड्ग, दंड यांच्या वेगवेगळ्या लढाईच्या पवित्र्यांचं प्रशिक्षणसुद्धा होतं। आता आजच्या काळातसुद्धा ते या कालबाह्य शस्त्रांनी लढत असतील आणि त्याच्या आधारे सेना उभी करत असतील तर त्यांचा संकल्प त्यांना लखलाभ असो। पण माझा वेगळा प्रश्न आहे। माझा प्रश्न असा आहे की मालेगाव स्फोटातले आरोपी इंद्रेश कुमार हे संघाच्या गळ्यातले ताईत असलेले गृहस्थ 2 ऑगस्ट 2017 या दिवशी जाहीरपणे असं म्हणाले, त्यावेळेला डोकलामबरोबर स्टँड ऑफ चालू होता चीनबरोबर, त्यावेळेला हे गृहस्थ असं म्हणाले की काय एवढी त्याची काळजी करायचं कारण नाही, सीमेवरचे बंकर्स जे आहेत ते गोमूत्र आणि गोमय आणि सारवून काढा, आपोआप चीन मागं जाईल, असं ते गृहस्थ म्हणलेले आहेत आणि हे वर्तमानपत्रात रिपोर्ट झालेलं आहे। त्यांच्या गळ्यातले ताईत असं म्हणतात आणि आता हे मात्र सेनेची गोष्ट करतात, याच्यातला विरोधाभास माझ्यासारख्या अडाण्याला समजत नाही आणि बाकी सगळे इतके अडाणी नसतील पण माझ्यासारख्या अडाण्याला हे समजत नाही एवढं नक्की। पुढं असं आहे की सेनेला 6 महिने लागतात पण आम्ही मात्र 3 दिवसात करू, अरे मग आत्तापर्यंत कुणी अडवलं होतं तुम्हाला? आत्तापर्यंत काय केलं तुम्ही? तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे 4 लढाया झाल्या, त्या 4 लढायांमध्ये संघ स्वयंसेवकांनी, प्रत्यक्ष संघ स्वयंसेवकांनी किंवा संघाचे सहानुभूतीदार असलेल्या भारतीय नागरिकांनी काय कामगिरी केली याचा कुठं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स उपस्थित आहे का? म्हणजे 19 वर्षाच्या वरची मुलं मिलिटरीमध्ये जातात आणि अत्यंत विगरस अशा प्रकारचं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं, त्यानंतर ते सैनिक म्हणून तयार होतात आणि हे सांगतात की सेनेला 6 महिने लागतात आणि आम्ही मात्र 3 दिवसात करू, अरे का टिंगल करता का काय, भारतीय सैन्याची चेष्टा करता? आणि म्हणून असं भारतीय सैन्याबद्दल आणि भारतीय सैनिकांबद्दल असं वक्तव्य करण्याबद्दल त्यांनी माफी नक्कीच मागितली पाहिजे। पण इथं दुसऱ्याही एका शंकेला जागा आहे, ती अशी आहे की आमचं निमलष्करी संघटन असल्यामुळं भारतीय सैन्यापेक्षा सुद्धा चांगलं सैन्य, समांतर सैन्य आम्ही उभं करू शकतो, असं काय गर्भित अर्थ आहे का काय या विधानामागं, अशीही शंका घ्यायला जागा आहे। एकूण तुम्ही 6 मुद्दे मांडलेले आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन। एक म्हणजे कालबाह्य पद्धतीची आयुधं वापरून
एक संघ स्थानावर प्रशिक्षण दिलं जातं त्याची आपण एक प्रकारे आपल्या शब्दामध्ये त्याचा समाचार घेतलात. मालेगावच्या बॉम्बस्फोटामधल्या एका लष्करी अधिकाऱ्याचा आपण उल्लेख केला आहे. 6 महिने विरुद्ध 3 दिवस आणि त्यातून झालेला सैन्याचा अपमान आपल्याला वाटतो. 4 लढाया झाल्या, त्यात संघ कुठे होता? आत्तापर्यंत अशा प्रकारे भाग घेला तुम्ही कोणी थांबवलं होतं? आणि त्याहीपेक्षासुद्धा आपल्याला आणखीन एक वेगळा वास येतोय प्रफुल्ल केतकर. तो वास असा आहे की संघाला समांतर सेना उभी करायची आहे. प्रफुल्ल केतकर यांच्याकडे याची उत्तरं घेण्यापूर्वी डॉक्टर महाजन एक छोटासा प्रश्न आहे. एखाद्या संघटनेला सैन्यदलाला पूरक अशा स्वरूपाची एखादी यंत्रणा उभी करणं हे लोकशाहीला पूरक आहे की मारक आहे? लोकशाहीला पूरक आहे, सैन्याला मदतनीस आहे, पण त्यानं घटनेतून निर्माण झालेल्या कायद्यानं व्यवस्था करून दिलेली आहे. अगदी महाविद्यालयीन जीवनात NCC आहे, नंतर प्रादेशिक दलं आहेत, ऑक्झिलरी फोर्सेस आहेत, ते सगळे आहेतच. आणि ही सगळी जी निमलष्करी अधिकृत दलं आहेत, कायद्याने स्थापन केलेली दलं आहेत, ती सैन्याला मदत करण्यासाठीच आहेत. त्यात पुन्हा होमगार्डसारखी सिव्हिल सशस्त्र दलंसुद्धा आहेत. आता हे सगळं डावलून संघ स्वयंसेवकांना सेनेचं शिक्षण देण्याचं कारण काय? बरोबर आहे. आपण आपण त्याचं एक प्रकारची मांडणी केली. आपण जाऊया प्रफुल्ल केतकर यांच्याकडे. प्रफुल्ल केतकर, या 6 मुद्द्यांवर आपलं काय विवेचन आहे, आपलं काय स्पष्टीकरण आहे? कालबाह्य झालेली आयुधं, मालेगाव आरोपींचं वक्तव्य, 6 महिने विरुद्ध 3 दिवस सैन्याचा झालेला अपमान, आत्तापर्यंत करायला कोणी अडवलं होतं, 4 युद्धांमधला संघाचा सहभाग, समांतर सैन्याची गरज, आणि त्याहीपेक्षासुद्धा आपल्याकडे ऑक्झिलरी फोर्सेस असतात, मग आपल्यासारख्यांची शस्त्रसिद्धतेची गरज काय? प्रफुल्ल केतकर, हे वक्तव्य आणि या वक्तव्यावर झालेली चर्चा ही एकच गोष्ट सिद्ध करते की संघ आणि संघ विचारांची टिंगळटवाळी करण्यात ज्यांचं जीवन गेलं त्यांना आज संघ जे काही म्हणेल ते महत्त्वाचं वाटायला लागलंय. महत्त्वाचा मुद्दा जो लक्षात घेतला पाहिजे की सरसंघचालक मोहन भागवत हे स्वयंसेवकांसमोर बोलत होते आणि स्वयंसेवकांसमोर प्रत्येक प्रांतामध्ये हा विषय ते मांडतायत आणि त्याच्यामध्ये केवळ स्वयंसेवक नाही, सामान्य नागरिकही असतात. या विषयामध्ये संघामध्ये जास्तीत जास्त लोकांनी का सहभागी व्हावं याच्या संबंधीची मांडणी करत असताना त्यांनी असं म्हटलं की संघ ही लष्करी संघटना नाही, पण संघामध्ये लष्करासारखी शिस्त आहे आणि त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या वेळेस अतिरिक्त सैन्य, मुझफ्फरपूर तुम्हाला जर जाणीव असेल तर कारगिलच्या युद्धाच्या वेळेस सगळ्यात जास्त भरतीसाठी लिटरली ज्याला चेंगराचेंगरी म्हणता येईल अशी मुझफ्फरपूरमध्ये झाली होती. त्या ठिकाणी ते बोलत होते, जर सर्वसामान्य नागरिकाला असं प्रशिक्षण द्यायचं असेल तर 6-7 महिन्याचा कालावधी लागतो, संघ स्वयंसेवकांना ते द्यायचं असेल तर ते 3 दिवसात देता येतं, कारण अशा पद्धतीच्या कामाची त्यांना सवय असते आणि हे संघ स्वयंसेवकांनी अनेकदा प्रूव्ह केलंय. म्हणजे वल्लभभाई पटेलांच्या जे डॉक्युमेंट्स आहेत, समग्र वाङ्मय छापलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये याच्या संबंधीचं आहे. जम्मू काश्मीर संबंधीचे जे सगळे डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. ज्या वेळेस पाकिस्तानकडनं घुसखोरी झाली 1948 आणि एका रात्रीमध्ये तिथे विमान उतरवणं अवघड होतं तेव्हा 150 स्वयंसेवकांना तिथल्या सैन्य दलाने मदतीला बोलावलं, तिथली हवाई जी पट्टी असते ती तयार करण्याकरता. 1962 चीन युद्धामध्ये रक्तदान आणि सैन्याला रसद पुरवण्याकरता संघ स्वयंसेवकांनी मदत केली. अशी अनेक उदाहरणं उपलब्ध आहेत, त्यामुळे त्याच्याकरता मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. प्रश्न हा आहे की दरवेळेस संघाने केलेलं कुठलंही विधान तोडून मोडून सादर करणं आणि त्यातनं बुद्धिभेद निर्माण करणं याच्यातच काँग्रेसला यश वाटत असेल, आणि त्या काँग्रेसला ज्यांनी सैन्यावर कायम आणि कायम एक प्रकारे संशय व्यक्त केला, कायम सैन्य उठाव करेल का म्हणून सैन्याचा, करियप्पांचा आणि त्यानंतर फील्ड मार्शल माणिकशॉंचा वारंवार अपमान केला, भारत तेरे तुकडे होंगे अशा म्हणणाऱ्या लोकांबरोबर जाऊन बसले, सैन्य ज्यावेळेस काश्मीरमध्ये लढतंय त्यावेळेस तिथल्या मेजर, तिथल्या सैनिकांवर
अन्याय होत असताना तिथल्या दगडफेक करणाऱ्या विभाजनवादी शक्तींच्या बाजूने उभे राहण्याची एक प्रकारे मानसिकता दाखवली. अशा काँग्रेसला आणि कम्युनिस्ट जे तर उघडपणे देशाचे तुकडे होण्याच्या बाजूने कायम मानसिकता व्यक्त करत आलेत, त्यांना आज सैन्याच्या बाजूने बोलण्याचा पुळका यायला लागलाय. ही एक प्रकारे संघ विचारांचा ठोस विजय आहे. यातनं त्यांनी किती बुद्धिभेद करू देत. आणखीन एक स्पष्टीकरण डॉक्टर रत्नाकर महाजनांना की इंद्रेजी हे मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणामध्ये आरोपी नाही, चुकीचं विधान हे टीव्हीवर बसून करू नका. आणि डोकलामच्या संबंधामध्ये त्यांनी जे विधान केलेलं आहे ते पुन्हा एकदा वर्तमानपत्रांमध्ये पण तपासून बघा. पण असे मिथ्या आरोप करून तुम्ही काँग्रेसची आणि काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून स्वतःचीही अशा पद्धतीने हास्य करून घेऊ नका, एवढी विनंती आहे. तुम्ही डॉक्टर आहात, विद्वान आहात, ज्येष्ठ नेते आहात, काँग्रेसचे एक अभ्यासक आहात, त्यामुळे तुम्ही तुम्हाला स्वतःला कितीही म्हटलं तरी लोक तुम्हाला सिरियसली घेतात, त्यामुळे अशा पद्धतीचं विधान करू नका, ही विनंती आहे. रत्नाकर महाजन काय सांगाल, आपलं विधान एक प्रकारे खडग आणि वेत्रचर्म याचं प्रशिक्षण 1980 नंतर संघाच्या संघस्थानावर दिलं जात नाही. प्रश्न इथे कोणत्या शस्त्राचं प्रशिक्षण दिलं जातं याचा नाहीये. अनेकदा सैन्याच्या बाबतीतही असं म्हटलं जातं की प्रत्यक्षात शस्त्र नाही, त्या शस्त्रांच्या मागचं मन लढत असतं. दिल्ली गुडगाव हायवे जाम झाला, रात्रभर वाहनं तिथे पाणी तुंबल्यामुळे अडकून पडली, अचानक रात्रीतनं स्वयंसेवक तिथे पोहोचले, बिस्किटं पाण्याची व्यवस्था केली, तिथे बाजूला शौचाची व्यवस्था केली. त्यांना कुठलं ट्रेनिंग मिळालं नव्हतं या गोष्टींचं, पण मूळ मानसिकता होती की सांघिकपणे काम करायचं आणि समाजासाठी काम करायचं. त्यातनं हे दिसून येतं, हे बघण्याची दृष्टी फक्त पाहिजे. चष्मे जर वेगळे घातलेले असतील तर प्रत्येक गोष्टीमध्ये असंच काहीतरी तिरकं दिसतं आणि त्यामुळे याचा अपमान केला का त्याचा अपमान केला का म्हणून धुराळ उडवता येतो. त्यातनं काय साधणार आहेत मला माहिती नाही, कारण वैचारिक पातळीवर ना सेक्युलरिझम चालतोय, स्वतःलाही मंदिरं गाठावी लागतायत आणि आता सैन्याच्या बाजूनही उभं राहावं लागतंय. आनंदाची गोष्ट आहे, संघाच्या विचारांचा एक प्रकारे स्वीकार होतोय काँग्रेसमध्ये पण. रत्नाकर महाजन, तोडीस तोड उत्तर आपण असं म्हणूया त्यांनी दिलेलं आहे, काय सांगाल? आपला एकूणच अप्रोच हा पूर्वग्रह दूषित आहे. आपण आपल्या पक्षांनी सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकवर देखील संशय घेतलेला होता, विभाजनवादी शक्तींशी आपण वारंवार हातमिळवणी केलेली होती आणि अशा प्रकारचं कालबाह्य आयुधांचं प्रशिक्षण संघामध्ये यापूर्वीच बंद झालेलं आहे. नाही, याच्यात नवीन काहीच नाही, त्यामुळे या आक्षेपांची दखलसुद्धा घेण्याची गरज नाही. पण एक मात्र नक्की, बुद्धिभेद करण्याचं कौशल्य नक्की कुणामध्ये जास्त आहे. आता प्रत्यक्ष अनुभव, त्यांना बोलू द्या, मध्ये बोलू नका तुम्ही, आता मला बोलू द्या, बोलू द्या, मध्ये बोलू नका, मला बोलू द्या. फक्त एवढंच म्हटलं की आक्षेपांची दखल घेत मध्ये बोलू नका, मी अजून सांगतो, मध्ये बोलू नका तुम्ही, त्यांना बोलू द्या प्लीज, मी मध्ये बोलू नका, मी अजून तुम्हाला सांगतोय, मी अजून तुम्हाला सांगतोय, मध्ये बोलू नका. बोला 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 बोला. असं आहे, मी असं सांगतोय, मी काय बोललो म्हणजे माझं मराठी काय तुमच्या इतकं उत्तम नाही, पण मी काय म्हटलं की आपण जे आक्षेप घेतले त्यांची दखल घेण्याची सुद्धा गरज नाही असं मी म्हटलं. आता इतकं स्पष्ट वाक्य आपल्याला हवं असेल तर ते पण आत्ता म्हणून टाकतो. मुद्दा असा आहे की कुणी कोणाच्या वक्तव्याची दखल घ्यावी हे कशावर अवलंबून असतं. तसं जर असेल तर मग राहुल गांधींच्या प्रत्येक वक्तव्याची दखल तडीपार का घेतात हो, आणि त्यानंतर मग गल्लोगल्लीचे लोक का घेतात हो, त्यांनी काहीच बोलायचं नाही का? तेव्हा मुद्दा असा आहे की आता ते काश्मीरच्या वेळेला अहो जम्मूची धावपट्टी त्या वेळेला बिलकुल डिस्ट्रॉय झालेली नव्हती, ते जशीच्या तशी होती, त्यामुळे ती दुरुस्त करण्याचा काही प्रश्नच नव्हता. पूर असो, दुष्काळ असो, पावसा अतिरिक्त पाऊस असो, या प्रत्येक वेळेला भारतीय समाज हा मुळातच अत्यंत संवेदनशील, व्हायब्रंट आणि एकमेकांशी सहकार्य करण्याच्या वृत्तीनं जगत असल्यामुळं या समाजामध्ये सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीपासून ते रोटरी क्लब्सपर्यंत अनेक लोक अशा वेळेला मदतकार्य करीतच असतात. फक्त प्रसिद्धीपरांगमुखतेचा दावा करून त्याची प्रसिद्धी ते फारशी करत नाहीत, एवढाच प्रश्न आहे. उदाहरणार्थ अगदी 1917 साली ज्या वेळेला चंपारणचा सत्याग्रह झाला
शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा अभ्यास झाला तो जर आपण जर तो इतिहास वाचला तर आपल्या असं लक्षात येईल की त्याची पूर्वतयारी करण्याचा अभ्यास सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या सदस्यांनी केला होता आणि त्याच्यावर त्या सगळ्या वैचारिक लढ्याची उभारणी झाली होती. हे झालं सामाजिक जीवनाच्या बाबतीत. याखेरीज दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जेव्हा जेव्हा पूर आला, दुष्काळ पडला, अपघात झाले, त्या त्यावेळेला अगदी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे लोकसुद्धा मदतीला गेलेले होते. आमच्यासारखे कफपदार्थ लोकसुद्धा वारंवार अशा मदतीला गेलेले आहेत. मग तो पानशेतचा पूर असो, लातूरचा भूकंप असो, आम्ही काय फार मोठे लोक नाही, तुम्ही आमची दखल घ्यावी अशी काही परिस्थिती नाही, पण अदखलपात्र असूनसुद्धा या समाजातले अनेक लोक अशा वेळेला मदतीला जातात, फक्त त्यांची प्रसिद्धी होत नाही, एवढाच प्रश्न आहे. आपण जाऊया अरुण करमरकर यांच्याकडे. अरुण करमरकर, शिस्त आणि आज्ञाधारकता हे दोन गुण जसे लष्करामध्ये आहेत तसेच ते संघामध्ये आहेत, परंतु लष्कर म्हणजे फक्त आज्ञाधारकता आणि अनुशासन एवढं नाही किंवा शिस्त नाही, त्याच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञानाचं शिक्षण असतं, एक कणखर मन बनवलं जातं. संघासारख्या सांस्कृतिक संघटनेला अशा कणखर मनाच्या माणसांची फौज बनवायची गरज का वाटू लागली, विशेषतः 8 राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना हे विधान बिहारमध्ये का करण्यात आलं? आज याविषयी सामाजिक माध्यमातून खूप लिहिलं जात आहे, बोललं जात आहे की मागच्या वेळेला बिहारच्या निवडणुकीच्या आधी आरक्षणावरनं अशीच भूमिका घेतली, मग त्याच्यावर सारवासारव करायला लागली. आजही आपण पाहतोय तर भारतीय जनता पक्षातर्फे कोणतीही प्रतिक्रिया किरण रिजिजू वगळता कुणी दिल्याचं आत्तापर्यंत तरी आपल्या समोर आलेलं नाही आहे. याची पार्श्वभूमी काय असं वाटतं आपल्याला? आणि संघाच्या स्वयंसेवकांसमोर जर विधान केलं असेल तर यातून संघाच्या स्वयंसेवकांना काय संदेश मिळाला? पहिल्यांदा मला महाजनांनी दिलेल्या एका चुकीच्या संदर्भाचा खुलासा केला पाहिजे. केतकरांनी जम्मूच्या विमानतळाचा उल्लेख केला नाही, श्रीनगरच्या विमानतळाचा उल्लेख केला. आणि विमानतळ तो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा काळ होता, विमानतळ बर्फाच्छादित होता, विमान उतरवण्याच्या स्थितीमध्ये नव्हता. स्वयंसेवकांनी जीवाच्या जोखमी पत्करून तो बर्फ स्वच्छ करण्याचं काम केलं आणि हे डॉक्युमेंटेड आहे, त्यामुळे त्याच्या सत्यतेकडे जाण्याची आवश्यकता आपल्याला कुणालाच नाही. दुसरी गोष्ट, संघाच्या स्थापनेपासून, संघ संस्थापकांपासून सर्व संघ प्रचारक स्वयंसेवकांच्या समोर हे सांगत आले की संघाला काय साध्य करायचं आहे, तर एक नित्यसिद्ध संघटना उभी करायची आहे. आणि नित्यसिद्ध संघटना याचा अर्थ असा आहे की संकटकालीन परिस्थितीमध्ये आयत्या वेळेला धावून जाण्यासाठी आवश्यक असलेली जी मानसिकता आहे ती मानसिकता स्वयंसेवकांच्या अंतरंगामध्ये रुजवण्याचा संस्कार आहे. आणि ती मानसिकता स्वयंसेवकांच्या अंगामध्ये किती खोलवर रुजलेली आहे याचा परिचय महाजनांनी मान्य करो वा न करो, अनेक संकटांच्या प्रसंगी, युद्धजन्य प्रसंगी, आपत्कालीन प्रसंगी आणि नैसर्गिक संकटांच्या वेळेला स्वयंसेवकांनी दाखवलं आहे, त्याची समाजातल्या सर्व स्तरांमध्ये वाखाणणी वेळोवेळी होत आलेली आहे. लष्कराने सुद्धा, लष्करी अधिकाऱ्यांनी देखील, विशेषतः आंध्रातल्या महापुराच्या वेळेला लष्करी अधिकाऱ्यांनी अत्यंत गौरवाने असं म्हटलं की लष्करा इतकं प्रिसिजन पुनर्वसनाच्या आणि सेवा कार्याच्या संदर्भात संघ स्वयंसेवकांनी दाखवल्याचा अनुभव आम्ही घेतला आणि लष्कराच्या सुद्धा बरोबरीने तत्परतेने तिथे जर पहिले कोणी पोचले असतील तर स्वयंसेवकच पोचले आहेत. या पाठीमागे जी मानसिकता आहे ही मानसिकता एक दोन दिवसांच्या प्रशिक्षणाने किंवा प्रयत्नांनी उभी राहत नाही. सरसंघचालकांच्या विधानाला 3 दिवसाचा तात्कालिक उल्लेख जरी असला त्याला तरी त्याला 92 वर्षांच्या परिश्रमांची पार्श्वभूमी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. अथकपणाने आणि एकांतिकपणाने स्वयंसेवकांची तद्दन देशभक्त मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न संघ सलग 92 वर्ष करतोय आणि त्याच्या फलितामधून स्वयंसेवकांची मानसिकता आणि त्यांची ताकद क्षमता काय निर्माण झालेली आहे याचा संदर्भ मोहनजी भागवतांनी त्यांच्या भाषणामध्ये दिलेला आहे. आणि हा संदर्भ संदर्भहीन किंवा तोडून मोडून सादर करून त्यांची माफी मागण्याचा मागण्याची मागणी जर कोणी करत असेल तर त्याला संघ योग्य ते उत्तर देईल
राजकीय पक्षांनी त्याचं उत्तर द्यावं की न द्यावं, राजकीय नेत्यांनी त्याचं उत्तर द्यावं की न द्यावं याबद्दलच्या शंका असतील तर त्या राजकीय नेत्यांना विचारल्या पाहिजेत. हा संघावरती घेतला गेलेला आक्षेप आहे, त्याला संघांनी तातडीने संघाच्या प्रचार प्रमुखांनी उत्तरही दिलेलं आहे, त्याचं प्रसिद्धीपत्रकही व्यक्त केलेलं आहे. आणि आपण जर सोशल माध्यमांच्या मध्ये पाहत असाल तर अनेक लष्करी अधिकाऱ्यांसह अनेक अभ्यासकांनी, चित्रपटसृष्टीतल्या दिग्दर्शकांनी याबद्दलची आपली भूमिका व्यक्त करत असताना सरसंघचालकांच्या विधानाचं योग्य सादरीकरणही केलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही अरुण की सरसंघचालकांच्या विधानावर आपण आपण आपलं आक्षेपार्ह आहे. आपण आपण आपलं मत मांडलेलं आपल्या सोबत प्रकाश बाळ जोशी. प्रकाश बाळ जोशी, हे विधान जर दुसऱ्या कोणाकडून आलं असतं तर त्याची एवढी दखल निश्चितच घेतली गेली नसती. परंतु ज्या देशात प्रधानमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष ज्या विचारसरणीचे आहेत, त्या विचारसरणीच्या एका 90-92 वर्षाच्या संघटनेचे प्रमुख जेव्हा असं विधान करतात तेव्हा निश्चित त्याला काहीतरी कारण असतं, पार्श्वभूमी असते. हे असं फुटकळ विधान निश्चितच नाही. 8 राज्यांच्या निवडणुकांच्या तोंडावर आणि विशेषतः आमच्या सीमा धगधगत असताना, रोज एखादा शहीद येत असताना, अथवा आज रक्षामंत्र्यांचा आपण विधान ऐकलं असेल तर तोडीसतोड प्रत्युत्तराची भाषा अत्यंत करारीपणे केली जाते. आपण या विधानाकडे कसं बघताय? आपण दोन्ही बाजू ऐकल्या आहेत, बोलले काय आणि त्याचं इंटरप्रिटेशन काय, काय घोळ आहे? काँग्रेसचा विरोध हा त्यांच्या आत्ताच्या वक्तव्याला आहे का आत्तापर्यंतच्या 92 वर्षाच्या त्यांच्यातल्या संघर्षाला आहे? काँग्रेस आणि RSS यांच्यामधलं जे आयडियोलॉजिकल जे वॉरफेअर आहे ते तर आपण सर्व जाणतो. RSS काय हे सुद्धा माहिती आहे, कुठल्याही परिस्थितीत ते कशा पद्धतीने काम करतात हाही भाग झाला. परंतु मला असं वाटतं की ज्या परिस्थितीत आज आपण उभे आहोत, म्हणजे देशाच्या सीमा ज्या आहेत तिथं प्रत्यक्ष युद्ध जरी नसलं तरी युद्धजन्य परिस्थिती आहे. आपण जर बघितलं तर एकीकडे लष्कर तिथं अतिशय मोठ्या हिमतीनं उभं आहे आणि केवळ त्यांना सीमेचंच रक्षण करायचं नाही आहे. तर आपण जर बघितलं तर काश्मीरमध्ये आज आपल्याला असं दिसतं आहे की पाकिस्तानमधून अक्रॉस द बॉर्डर जे टेररिस्ट आहेत ते येऊन ते सुद्धा लष्करावर हल्ला करत आहेत. आणि लष्कराचं मनोबळच कुठेतरी खच्ची करायचं एक मोठा प्लॅन आहे काय अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे बघितलं तर लष्कराच्या अधिकाऱ्यावर FIR दाखल झालेला आहे. अशा परिस्थितीत लष्कराची मनोभूमिका कशी आहे, ती कशी सांभाळली पाहिजे याविषयी मला असं वाटतं की आपले जे राजकीय पक्ष आहेत, नेते आहेत, त्यांनी कुठेतरी भान बाळगायला पाहिजेत. म्हणजे आता मोहन भागवत काय नेमके बोलले, त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, आपण आता आपले दोन्ही प्रवक्ते ऐकलेत. तर RSSचे प्रवक्ते जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी सांगितलं की बा लष्कराला जर त्यांना गरज असेल आणि घटनेच्या चौकटीत 3 दिवसात करू शकतात आणि इतर नागरिकांविषयी त्यांना 6 महिने लागतील. तर काँग्रेसने त्याच्यावर निश्चितपणे जो विरोध घेतलेला आहे, तर मला असं वाटतं की कुठंतरी अशा प्रकारची जी जाहीर चर्चा किंवा ज्याचा लष्कराच्या मनोवृत्तीवर कुठेतरी त्यांच्या मनोबलावर कुठेतरी परिणाम होईल अशा प्रकारची चर्चा जर कुठं झाली नाही तर ती बरं होईल अशा प्रकारचा वातावरण मला वाटतं. असा निर्माण होतोय की सांस्कृतिक संघटना की जी लष्करी संघटना नाही असं स्पष्टपणे मोहनराव भागवतांनी सांगितलं, त्या संघटनेला शस्त्रसिद्ध किंवा नित्यसिद्ध असा शब्द आता अरुण करमरकर यांनी वापरला, त्या नित्यसिद्ध असण्याच्या एकूणच तयारीवर, प्रशिक्षणावर आज शंका घेतली जाते आणि ती आज नाही घेतली, ती वारंवार घेतली नाही. याचं कारण असं की RSSवर पहिल्यापासून तो आरोप होतो की ही एक लष्करी संघटना आहे का, इथं कुठेतरी लष्करी शिस्तीची संघटना नाही. मग शिस्तीची संघटना आहे पण असं असताना, असा वादविवाद पूर्वीपासून असताना, असे आरोप सुद्धा होत असताना, आजच्या परिस्थितीत तुम्ही लष्कर आणि RSS संघ स्वयंसेवक ह्याचा कुठेतरी तुम्ही कुठल्याही पद्धतीने जर तुम्ही जर त्याचं कम्पॅरिझन केलं, तुम्ही कंपॅरिझन ज्या पद्धतीने केलं त्याच्यात तुम्ही म्हणतात की काँग्रेसने तोडमोड करून त्याचं तर मला असं वाटतं की अशा प्रकारचं म्हणजे समर्थनही नाही, अशा प्रकारचं कंपॅरिझनसुद्धा करणं या आजच्या घटकेला मला असं वाटतं कुठेतरी चर्चेला, कुठेतरी टीकेला वाव देणारच ठरणार आहे. पण ज्या प्रकारचं संघाच्या शाखेवर काम चालतं किंवा संघाच्या शाखेवर प्रशिक्षण मिळतं त्यातून खरोखरच लष्कराला अभिप्रेत असलेली कोम्बिंग ऑपरेशन्स असतील किंवा कॉम्बॅट ऑपरेशन्स असतील ती ऑपरेशन्स करण्याकरता लागणारं मनुष्यबळ पुरवता येणार आहे? नाही, मला असं वाटतं ही जी चर्चा, त्या विधानाचा नेमका अर्थ काय होता? नाही, मला असं वाटतं ही जी चर्चा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे सदस्य आणि लष्कर यांची कुठेही तुलनाच होऊ शकत नाही. लष्कराबरोबर कोण कसं काय तुम्ही म्हणजे तुलना कशी करू शकाल? हां, जर लष्कराला जर तुम्हाला कुठं समर्थन करायचं असेल की जे आता जर युद्ध जन्य परिस्थिती युद्ध असेल त्यावेळेस सर्व समाज उभारायला लागतो,
केवळ लष्करच नव्हे तर लष्कर तर आपल्या लढत असतो पण त्याच्याबरोबर समाजातल्या सर्व घटकांनी त्याच्या मागं उभं राहायला लागतं. तर अशा पद्धतीनं आर एस एसचे जे स्वयंसेवक आहेत ते उभे राहिले, ते मदत करतात करत असतील, परंतु ज्या पद्धतीने ती चर्चा चालू आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांच्यामध्ये लष्कर आणि आर एस एस यांच्यामध्ये जी कम्पॅरिझन केली गेली त्याच्यामुळे टीकेला वाव निश्चितपणे मिळणार आहे. या पलीकडे जाऊन काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि ते म्हणजे लष्करात धर्मनिरपेक्षता आहे, मग लष्कराला समर्थन करताना किंवा लष्कराला सपोर्ट मेकॅनिझम तयार करताना प्रफुल्ल केतकर अशा प्रकारे धर्मनिरपेक्षता हिंदुत्ववादी संघटनेला मान्य आहे का? त्यांचं उत्तर ऐकूया की ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत, आपण पाहताय बेधडक. ब्रेक नंतर बेधडकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय भागवतांच्या विधानाचा खरा अर्थ काय. आपल्या सोबत रत्नाकर महाजन, प्रकाश बाळ जोशी, प्रफुल्ल केतकर आणि अरुण करमरकर. अरुण करमरकर, भागवतांनी आपल्या या विधानांनी नेमकी कोणाची तुलना केली आहे, स्वयंसेवक आणि सामान्य माणूस की स्वयंसेवक आणि सैनिक? माझ्या दृष्टीने भागवतांनी कोणाचीच तुलना केलेली नाही. स्वयंसेवकांच्या समोर संघकार्याचं महत्त्व आणि संघकार्याचं स्वरूप, संघकार्याचं उद्दिष्ट याबद्दलचं प्रबोधन करत असताना त्यांनी केवळ उदाहरणादाखल लष्करी शिस्तीचा उल्लेख केलेला आहे. तो उल्लेख करताना त्यांनी स्पष्ट केलेला आहे की ही लष्करी संघटना नाही. मला संघाच्या टीकाकारांचं आश्चर्य असं वाटतं की एकीकडे संघ ही लष्करी संघटना आहे अशा प्रकारची टीका करण्यामध्ये त्यांना स्वारस्य आहे आणि दुसरीकडे संघांनी लष्कराचा उल्लेख केला आणि लष्करी प्रिसिजनची शिस्त संघामध्ये शिकवली जाते हे प्रबोधन करताना कार्यकर्त्यांसमोर मांडलं तर त्याच्यावरही त्यांना आक्षेप घ्यावा असा वाटतो. आणि त्यामुळे मोहनजी भागवतांच्या मनामध्ये, मांडणीमध्ये कुठेही लष्कराशी, लष्कराच्या सैनिकाशी तुलना अजिबात अभिप्रेत नाही आहे. त्यांचं संपूर्ण वक्तव्य आणि संपूर्ण भाषण जर वाचलं तर कुणाही तटस्थ माणसाच्या हे लक्षात येईल की केवळ संघकार्याचं महत्त्व, संघकार्यामध्ये जे अनुशासन शिकवलं जातं त्या अनुशासनाचं महत्त्व आणि त्या अनुशासनामधून संघकार्याची घडणारी जी मानसिकता आहे कार्यकर्त्याची, त्या मानसिकतेचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. कार्यकर्त्यांनी संघाचं काम करत असताना कुठल्या जाणीवेसह काम केलं पाहिजे, संघकार्य पद्धतीचा आपापल्या जागेवरती अवलंब करत असताना कुठल्या मानसिकतेची जोपासना केली पाहिजे याच्याबद्दलचं अभिमत मोहनजी भागवतांनी स्वयंसेवक कार्यकर्त्यांच्या समोर मुझफ्फरपूरला त्यांच्या भाषणामध्ये मांडलंय. त्यांच्या मनामध्ये किंवा मांडणीमध्ये कुठल्याही प्रकारे लष्करी पद्धतीशी किंवा लष्करातल्या जवानांशी तुलना केलेली नाही. आणि मला असं वाटतं की त्यांच्या प्रत्येक विधानाचा राजकीय अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही. भले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हे विधान केलं असेल, अरुण करमरकर संघ कार्यकर्त्यांच्या समोर ते निवडणुकीचा प्रचार करणारं भाषण करण्यासाठी गेले नव्हते, संघ कार्याची मांडणी करायला गेले. त्याचा राजकीय अर्थ अशा करता निघतोय कारण ते अशा संघटनेचे प्रमुख आहेत ज्या विचारसरणीचे चार स्वयंसेवक हे देशातल्या सर्वात महत्वाच्या पदावर बसले. त्याच्या पुढे जाऊन एक मुद्दा आहे प्रफुल्ल केतकर, आता राष्ट्रभक्तीची व्याख्या आम्ही देशामध्ये काय करायची अशी आत्ता टीका सोशल मीडियावर नव्हती आहे आणि ती म्हणजे गायीवर प्रेम करा, गोमूत्रावर प्रेम करा, आपल्याच धर्मातल्या मुलीशी लग्न करा आणि आता त्याच्यात आणखीन एक आपण ॲड करूया आणि ते म्हणजे देशासाठी सीमेवर जाऊन लढायची तयारी ठेवा. हे जर तुम्ही करत असाल तरच तुम्ही देशभक्त आहात अशी एक उपरोधिक टीका होती आहे, त्याला काय उत्तर द्याल? नाही, मुळात देशभक्त आणि देशद्रोही अशा पद्धतीने बायनरीमध्ये किंवा दोन गटांमध्ये विभागून समाजाला देशाला बघणं ही संघाचीही दृष्टी नाही आणि ही हिंदू दृष्टी पण नाही. या सगळ्यामध्ये मूळ महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तुम्ही धर्मनिरपेक्षतेचाही मुद्दा मांडलात मगाशी, मुळात भारत धर्मनिरपेक्ष काय हो? भारताच्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द तर 1976 साली आला, संपूर्ण विरोधी पक्ष हा जेलमध्ये असताना आला, एका म्हणजे अलोकशाही मार्गाने घुसडलेला शब्द होता. मग त्याच्या अगोदर आपण धर्मनिरपेक्ष, तुम्ही ज्याला धर्मनिरपेक्ष म्हणतात त्या अर्थाने नव्हतो का?
तर संविधान सभेमध्ये याच्यावर चर्चा झाली आणि हा शब्दाची आवश्यकता नाही, कारण आपल्याकडे धर्मनिरपेक्ष या शब्दाचा जो अर्थ महात्मा गांधींनी सांगितला, सर्व धर्म समभाव किंवा सर्व धर्मांचा समान आदर आणि स्वीकार हा आहे, जो हे मानत नाही माझाच मार्ग खरा आणि त्या मार्गाशिवाय इतर काहीही नाही असं म्हणणाऱ्यांना हा मार्ग म्हणून हिंदुत्व, त्याच्यामध्ये वाद कुठला नाही, हिंदूनेस किंवा हिंदू हे असण्यासाठीचे जे मूलभूत गुण आहेत ते या भारताची अस्मिता आहेत, ते भारताचे आपल्या जी एक सभ्यता आपण विकसित केली आहे त्याचे काही मूलभूत गुणधर्म आहेत, त्याच्यावर निष्ठा असणारे सगळे हिंदू आहेत. आता तुम्ही म्हटलात की राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये भारत हे एक राष्ट्र आहे याच्या संबंधातल्या तीन भूमिका स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मांडल्या गेल्या. एक जी काँग्रेसने ब्रिटिशांची जी भूमिका होती ती पुढे नेत असं म्हटलं की इंडिया इज अ नेशन इन द मेकिंग, जणू काही ब्रिटिशांनी या भारताला एक राष्ट्र म्हणून उभं केलं. नेहरूंनी देखील आपल्या पहिल्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला. कम्युनिस्ट तर म्हणतात की भारत कधीच राष्ट्र नव्हतं, अनेक राष्ट्रांचा एक समुच्चय आहे, पण संघ आणि संघाच्या स्थापनेच्या अगोदर देखील अनेक जणांनी आणि हे आपल्याकडे अनेक पुराव्यांनी उपलब्ध आहे की आपल्या देशामध्ये एक राष्ट्र म्हणून सांस्कृतिक दृष्ट्या एक धागा म्हणून एक अस्तित्व राष्ट्राचं कायम होतं आणि लोकांची त्यांच्यावर भाषेच्या पलीकडे जाऊन राज्यांच्या पलीकडे जाऊन कायमच एक निष्ठा होती, त्याच्या मागची एक भावनिक संकल्पना होती, तिच्या आधारावर देश पुन्हा उभा राहावा एवढ्यासाठी संघ काम करतो आणि त्याच्याकरता संघ स्वयंसेवकांना उभा करतो. संघाची अपेक्षा पण नाही की एक समाजाची संघटना एक स्वतंत्र समाजामध्ये उभी राहावी, संघाचं मुळात उद्दिष्ट आहे समाजाचं संघटन व्हावं, समाज नित्य सिद्ध व्हावा, म्हणजे अशा कुठल्याही आक्रमणासाठी तोंड देण्यासाठी आपण तयार राहू. आणि म्हणून मी ज्यांचा उल्लेख केला, धावपट्टी साफ करणं असेल, रसद पुरवणं असेल, हे काम सैन्य नाही करत, पण सैन्याला पूरक अशा पद्धतीची समाजाची मानसिकता असावी याकरता स्वयंसेवक कायम तयार आहेत एवढाच या विधानाचा अर्थ आहे. आणि त्या पद्धतीने समाजानेही तयार व्हावं अशा पद्धतीचा कॉल आहे. मला नाही वाटत याच्यामध्ये कोणाशी तुलना किंवा याच्याबद्दल कोणाशी याला आक्षेप घेण्याची गरज आहे. डॉक्टर रत्नाकर महाजन, संघ स्वयंसेवक आणि सामान्य माणूस किंवा संघ स्वयंसेवक आणि सैनिक यांच्या तुलनेवरचं भाष्य ऐकलं, धर्मनिरपेक्षता याच्यावरचं आपण उत्तर ऐकलं, याच्या पलीकडे जाऊन एक मुद्दा आहे त्याच्या, या दोघांच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर बोलू शकता, आणि तो म्हणजे कुठेतरी एक असं विधान विच इज ओपन टू इंटरप्रिटेशन, त्या ओपन टू इंटरप्रिटेशनला आम्ही टीका करत असताना त्यावर भाष्य करत असताना संघाची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी वारंवार आपल्या समोर असते का, हा एक माझा प्रश्न आहे आपल्याला, की दसऱ्याला शस्त्रास्त्र पूजन उघडरित्या करणारी ही बहुधा एकमेव सांस्कृतिक संघटना असावी, त्यामुळे आणि मग त्यांचे इतर असलेले विचारसरणी या सगळ्याला असलेला विरोध कुठेतरी प्रत्येक वेळी प्रगट होतोय असं वाटतं आपल्याला आता? नाही, प्रत्येक वेळेला एका मुद्द्यावरनच विरोध प्रकट होतो असं नाही, कारण प्रत्येक वेळी विरोधासाठी तेच एक एक विषय उत्पन्न करून देतात आणि आपण सगळ्यांची मतं विचारता. आत्ता प्रकाशनी जे सांगितलं की यावर खरं म्हणजे जाहीर चर्चा नको, मला हे 100% मान्य आहे, पण हे मान्य करून मी जर आज चर्चेला आलो नसतो तर आपण म्हणलं असतात की काँग्रेसला चर्चेला बोलवून सुद्धा ते आले नाहीत, आणि मग त्याचं काय अर्थ घ्यायचा हे प्रेक्षकांवर आपण सोपवलं असतं, त्यामुळं या जाहीर चर्चेत भाग घ्यावा लागतो. धर्मनिरपेक्षतेच्या संबंधी हा फार बरं झालं, ओठातलं पोटातलं ओठावर आलं हे फारच बरं झालं, कारण त्यानिमित्ताने जरा दिमागी सफाई करण्याला वाव मिळतो. धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलरिझम हा मूळ 26 जानेवारी 1950 मंजूर झालेल्या घटनेत शब्द नाही हे तर खरंच आहे, पण सेक्युलरिझमला जे जे अभिप्रेत आहे ते घटनेच्या कलमा कलमात आहे. दुसरं असं की सेक्युलरिझम म्हणजे प्रोफेसर के टी शहा यांनी ज्या वेळेला सेक्युलर हा शब्द प्रियांबलमध्ये घालावा असं सांगितलं, त्यावेळेला आंबेडकरांनी असं उत्तर दिलं की युरोपीय अर्थानं सेक्युलरिझम जर आपण घालायचा असला तर तो आपल्याला घालता येणार नाही, त्याचं कारण असं की राज्यसत्ता आणि धर्मसत्ता यांचं पूर्ण विभाजन करायचं आणि एकमेकांच्या क्षेत्रावर एकमेकांनी आक्रमण करायचं नाही, या अर्थानं आपण सेक्युलर शब्द वापरला तर
तर हिंदू धर्मांतर्गत कालबाह्य चाली रीती रूढी परंपरा यांना प्रतिबंध करणारी, उदाहरणार्थ अस्पृश्यता हुंडा पद्धती यांना प्रतिबंध करणारे कायदे आपल्याला करता येणार नाहीत, म्हणून हा शब्द नको. पण जेव्हा हे सर्व कायदे झाले तेव्हा तो सेक्युलर शब्द याच्यामध्ये घालायला काहीच अडचण नाही, कारण ते कायदे तोपर्यंत होऊन गेले होते. मुद्दा सर्व धर्मांना ते समान लागू पाहिजेत हे बरोबर आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण काय झालं, सेक्युलर शब्द केव्हा घुसडला, सर्व विरोधी पक्ष तुरुंगात होते तेव्हा घुसडला. वा वा, म्हणजे हे समजा सर्व विरोधी पक्ष तुरुंगात नसते आणि लोकसभेत आणि राज्यसभेत हजर असते तर त्यांनी काय ह्या कलमाला विरोध केला असता काय? आणि त्यावेळेला सर्व विरोधी पक्ष म्हणजे कोण? एकच पक्ष होता सर्व विरोधकांचा, त्याचं नाव जनता पार्टी. आणि मग कम्युनिस्ट, मार्क्सिस्ट कम्युनिस्ट, CPI वगैरे सगळे होते. हे सगळे तुरुंगातले लोक जर त्यावेळेला संसदेत असते तर त्यांनी काय विरोध केला असता काय सेक्युलर शब्दाला? काय सांगताय? आणि एवढा जर तुमचा दावा आहे तर आता 2/3 बहुमताच्या आधारे तो शब्द घटनेत काढून टाकण्याची घटनादुरुस्ती का करत नाही तुम्ही? म्हणजे सतत प्रत्येक मुद्द्यावर खोटे दावे सांगून दिशाभूल करत राहायचं. उदाहरणार्थ श्रीनगरमध्ये ऑक्टोबरमध्ये कधीही बर्फ पडत नाही, तो जानेवारीनंतर पडायला लागतो. हा भूगोलसुद्धा लपवायचा आणि सांगायचं की बर्फ पडल्यामुळं ती धावपट्टी खराब झाली होती, ती आम्ही दुरुस्त केली. अहो काय करायचं आता अशा पुढं? आपण प्रफुल्ल केतकर यांच्याकडनं वेळेची मर्यादा लक्षात घेता प्रफुल्ल केतकर अगदी थोडक्यात आपलं उत्तर द्या. दोनच मुद्दे फक्त. मला आनंद वाटला रत्नाकर महाजनांनी आडीबाणीचं समर्थन केलं आणि लोकशाही विरोधी मार्गाने हा शब्द राज्यघटनेत घुसडला गेलेला आहे हे एक प्रकारे मान्य देखील केलं. राज्यसभे आणि लोकसभेमध्ये याच्यावर कुठलीही चर्चा न होता हा शब्द घुसडला गेला एवढाच माझा म्हणण्याचा अर्थ होता. रत्नाकर महाजनांनी आडीबाणीचं समर्थन करून आणि विरोधी पक्ष जेलमध्ये असताना संविधानात अशी दुरुस्ती होणं याचं समर्थन केलं, यातनं काँग्रेसची मानसिकता दाखवली, हे उत्तम झालं. दुसरं, श्रीनगरमध्ये झालेल्या या घटनेचा उल्लेख जनरल करियप्पांनी संघाच्याच कार्यक्रमामध्ये येऊन केलेला आहे, त्यामुळे जनरल करियप्पांना संशयाच्या घेऱ्यामध्ये काँग्रेसने कायमच ठेवलं ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. मला एवढंच म्हणायचंय, डॉक्युमेंटरी प्रूफ्स आणि लोकांचे अनुभव हे दाखवतात की संघाने वेळोवेळी अशा आणीबाणीच्या प्रसंगी देशाच्या सामान्य समाजाच्या आणि सैन्याच्याही मदतीला धावून गेलेला आहे. त्याकरता सैन्य स्वयंसेवक तयार असतात आणि पुढेही तयार राहतील. काँग्रेसची परवानगी घेण्याची गरज नाही. राहुल गांधींनी ही चर्चा सार्वजनिक केली, रत्नाकर महाजनांना यावं लागलं कारण राहुल गांधींनी याच्या संबंधीची माफी मागितलेली होती आणि हे खरं कारण आहे. आणि काँग्रेसने याला सार्वजनिक केलं, याचा फोफाटा जो उडवला तो काँग्रेसने उडवला, संदर्भ न समजून घेता. डॉक्टर रत्नाकर महाजन, अहो विषय सोडून किती तवातावानी बोलता आणि मुद्दे सोडून बोलता आणि आपल्या मनातला राग त्रागा आणि तिरस्कार व्यक्त करता. विषयावर बोला, शांतपणाने बोला. मुद्दा असा की मी बिलकुल आणीबाणीचं समर्थन केलं नाही, उलट तुमच्या माहितीसाठी सांगतो की आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह करून मी तिहारच्या तुरुंगात होतो. तेव्हा समर्थन बिमर्थन हे असले गैरलागू मुद्दे तुम्ही काढूच नका, विषयावर बोला. ओके, आपण एक शेवटचा प्रश्न घेऊन जातोय मी प्रकाश बाळ जोशी यांच्याकडे. प्रकाश बाळ जोशी, एखाद्या सांस्कृतिक असणाऱ्या संघटनेवर वारंवार अशा स्वरूपाचे आरोप होत राहतात आणि एकेका वक्तव्यामधून या देशामध्ये वाद निर्माण होतात. दोघांच्याही भूमिका स्वातंत्र्यानंतर 70 वर्षानंतर आपापल्या ठिकाणी घट्ट होताना दिसत आहेत. लोकशाहीसाठी हे पूरक मारक की आणखीन काही? नाही, मला असं वाटतं की हा जो वादविवाद आहे किंवा हे जे विचारांचं मंथन आहे हे लोकशाहीसाठी निश्चितप्रमाणेपणे अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. मला तर असं वाटतं की आज केतकर आणि रत्नाकर महाजन यांनी आपापली मतं अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुमची मतं मांडत राहा, कारण आता राष्ट्र असेल, सेक्युलरिझम असेल, हिंदुत्व असेल, याच्याविषयी चर्चा चालू राहील. की असं नाही की आज झाली आणि ती संपली, ती चर्चा पुढे चालू ठेवण्याशी कोणाचंही दुमत नाही. त्याच्यात कितीही वादविवाद झाले तरी हरकत नाही, परंतु एक नागरिक किंवा एक ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते बघितल्यानंतर निश्चितपणे असं वाटतं की किमान लष्कराला तरी बाजूला ठेवा. तुमच्या राजकीय वादविवादामध्ये, तुमच्या आयडियोलॉजिकल डिबेटमध्ये लष्कराला आणून तुम्ही त्यांचं मनोधैर्य कच्चे करू नका.
एवढी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे. करेक्ट. प्रेक्षकांनो, सरसंघचालकांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याचा वेध घ्यायचा प्रयत्न मागचा तासभर मी करत होतो आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं. संघ निमलष्करी संघटना आहे असं रत्नाकर महाजन म्हणाले. 3 दिवसात सैन्य तयार करता येतं तर संघानं आत्तापर्यंत का केलं नाही अशी एक खोचक विचारणा त्यांनी केली. संघाला समांतर सेना उभी करायची आहे की काय असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला. तर सैन्यावर संशय व्यक्त करणाऱ्यांना संघावर बोलण्याचा अधिकार काय असा सवाल प्रफुल्ल केतकर यांनी केला. संघाची टवाळी करणाऱ्यांना संघ आता महत्त्वाचं वाटू लागला आहे हा एक प्रकारे संघ विचारांचाच विजय आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. आणि घटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्दच अलोकशाही पद्धतीनं घुसडण्यात आलाय असा दावा त्यांनी केला. त्यावर पोटातलं ओठावर आलं असा टोला रत्नाकर महाजन यांनी लगावला. केतकर्णी महाजन यांनी एकमेकांच्या मुद्द्यांचं हिरीरीनं खंडन केलं तर संघ स्वयंसेवकांची मानसिकताच आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार केलेली असते असं विवेचन अरुण करमरकर यांनी केलं. सरसंघचालकांचं विधान अजिबात आक्षेपार्ह नाही असं ते म्हणाले. आणि भागवतांनी स्वयंसेवकांची तुलना कुणाशीच केली नाही हे देखील त्यांनी आवर्जून सांगितलं. त्यांच्या विधानाचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही तर सीमेवर दहशतवाद्यांशी लढणाऱ्या लष्कराचं मनोबल खच्ची होईल असं कुणीही करू नये. या आत्ताच्या देशाच्या स्फोटक परिस्थितीत ते अत्यंत महत्त्वाचं आहे असे विचार आपल्याकडे आत्ता प्रकाश बाळ जोशी या ज्येष्ठ पत्रकारांनी मांडले. लष्कराची तुलना इतर कुणाशी होऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं. आणि विचारमंथन जरूर व्हायला पाहिजे, लोकशाहीत ते आवश्यक आहे, पण त्या विचारमंथनात कृपा करून लष्कराला ओढू नका असं मत त्यांनी व्यक्त केलं. प्रेक्षको, हे सत्य आहे की जेव्हा नैसर्गिक संकट येतात, पूर भूकंप वगैरे येतो, त्यावेळेला अनेक संस्था पुढे येतात, त्यात संघ देखील असतो, त्यांचा मदतीचा हात पुढे असतो. प्रत्येक राष्ट्रव्यापी संघटनेनेच खरं तर देशाच्या अशा हाकेला ओ दिली पाहिजे. त्यासोबत काळानुसार प्रत्येक संघटनेने स्वतःमध्ये बदलही करायला हवेत. युद्ध नेहमी सीमेवर असतंच असं नाही तर देशाच्या सीमांच्या आतही अनेक शत्रू असतात. मग तो इथला भ्रष्टाचार असेल, जातीयवाद असेल, कंपूशाही असेल, गुंडगिरी असेल, हे शत्रू आम्हाला पाकिस्तान इतकेच जास्त धोकादायक आहेत. या शत्रूंशी निकराची लढाई तितकीच महत्त्वाची आणि त्यांचा पराभव झाला तर देशासमोरच्या अनेक समस्या आपोआप सुटतील याचा विचार सर्वांनीच करायला हवा. हा कार्यक्रम पाहत असलेल्या शेकडो प्रेक्षकांचे, मान्यवरांचे आभार. बेदरक मर्याद इथंच थांबूयात. सोमवार ते शुक्रवार दररोज भेटूयात रात्री 9 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर.